विश्ववन्दितः शाहस्नो वशिवसैष मुद्राभद्राय राजते प्रतिपश्चन्द्रलेखेव परधिष्णो विश्ववन्दितः शाहस्नो वशिवसैष महामेळावा लवकरच सुरू होतोय तर महामेळाव्याचा शामियाना इथं वॅक्सिन डेपो मैदानाच्या बाजूला शेजारीच उभारण्यात आलाय आणि त्या व्यासपीठाला अण्णाभाऊ साठे नगरी असं नाव देण्यात आलंय. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या वतीनं 13 नोव्हेंबरला आज हा महामेळावा होत आहे आणि संपूर्ण सीमा भागातून महामेळाव्यासाठी नागरिक जमू लागलेले आहेत. विशेषतः बिदर हा बेळगावपासून 550 किलोमीटर अंतरावरील गाव, बिदर जिल्हा, या जिल्ह्यातील औराद, भालकी आणि उदगीर या परिसरातील लोक महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी दाखल झालेत. आता बेळगाव तालुका, निप्पाणी, खानापूर तालुका आणि इतर सीमा भागातील सगळे नागरिक, सीमावासीय या महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी येत आहेत. हजारो सीमावासियांच्या जाज्वल्य मराठी अस्मितेचे दर्शनच सोमवारी बेळगावात आयोजित महामेळाव्यात घडले. काहीही हो, महाराष्ट्रातच जाणार हा वज्र निर्धार महामेळाव्यात उपस्थित हजारो सीमावासियांनी व्यक्त केला. बेळगावात अधिवेशन भरविणारे कर्नाटकी सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करीत महामेळाव्याने लोकशाही मार्गाने आंदोलनाची प्रथा पाळली. परवानगी नसताना महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या उपस्थितीवर निर्बंध लादलेले असताना आणि शेवटपर्यंत दडपशाही सुरूच असताना सीमावासियांनी महामेळावा यशस्वी केला. आबालवृद्ध, महिला, तरुण आणि जुन्या जाणत्या समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या महामेळाव्याला कर्नाटक सरकारच्या निषेध अधिवेशनाचे स्वरूप आले होते. सीमा प्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असला तरी रस्त्यावरील लढाई महत्वाची आहे. हा संघर्ष सतत चालू ठेवण्यासाठी एकीने लढत राहण्याची गरज आहे. आपण अनेक लढाया जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकसंघ राहून समितीचे जास्तीत जास्त उमेदवार येत्या निवडणुकीत निवडून आणणे गरजेचे आहे. तरच सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दाखविता येणार आहे. यासाठीच्या प्रत्येक कामात महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील, असे उद्गार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काढले. म्हणजे लोकांची गेले 40-50 वर्ष इच्छा या राज्यातनं महाराष्ट्राला जोडण्याची झालेली आहे. आता ती लोकांची इच्छा काही कमी होत नाही हे कळल्यानंतर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये आपण घुसखोर म्हणून आत गेलो की मग कुणी काढू नये म्हणून आपण जसं घर बांधतो त्यात खोली बांधतो, 7-12 वर नोंद करायचा प्रयत्न करतो, तसा या ठिकाणी महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या विधानसभेची इमारत बांधण्याचं काम या सरकारने केलं. आणि मी मागे एकदा आलो होतो त्यावेळी सांगितलं होतं की मी कर्नाटक सरकारचे आभार मानतो. आम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये एक अधिवेशन घेतो, दुसरं अधिवेशन आमचं नागपूरला होतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पहिलं अधिवेशन तिसरं अधिवेशन म्हणून बेळगावला करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करण्याची इच्छुक आहे. लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणाऱ्या काळात व्हावा आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचा हा अविभाज्य भाग म्हणून बेळगाव सहकारभार आणि सगळ्याच आपला भाग कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या मेळाव्यात आपले विचार मांडले. सुप्रीम कोर्टाचा निकाल होईल तो होईल,
ज्या पद्धतीनं आमचे हे दोन आमदार इथल्या विधानसभेमध्ये मांडत आहेत, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले आमचे सगळे आमदार विधानसभेमध्ये मांडत आहेत, त्याच पद्धतीनं येतो पुढं लोकसभेमध्ये धनंजय माडगे तुमचा खासदार म्हणून तुमच्यासाठी मांडेल ही काही आपल्याला या ठिकाणी देणार आहे। बंधूंनो काय चाललेलं आहे, मराठीची सक्ती करायची तर मराठी बोलून द्यायचं नाही, त्यांचीच भाषा बोलायची। हा देश, हा देश विविधतेनं वेगवेगळ्या अंगानं नटलेला आहे। इथं काय चाललेलं आहे की मराठी बोलायचं नाही, मराठीचा बोर्ड लावायचा नाही, शाळेत मराठी सांगायचं नाही, आणि मला सांगितलं की तुम्हाला बोलून सुद्धा मराठीमध्ये देत नाही। हा फार मोठ्या प्रमाणात अन्याय आमच्या नागरिकांच्या होतो असं मला वाटतं, आणि म्हणून याच्यामुळेच आपण सगळ्यांनी पेटून उठून हा जो मुजोरपणाचा सुरू झालेला आहे, दंडुकशाही सुरू झालेली आहे, हे मोडून काढायची असेल तर फार काळ आपल्याला थांबावं लागणार नाही। आता मार्च एप्रिल मध्येच मला वाटतं आता आपल्या विधानसभा लागणार आहे, त्याचं चोख प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो अधिकार दिलेला आहे बटन दाबायचा, टाटा बिर्ला अंबानी असू दे किंवा कुणी आमचा सामान्य माणूस असू दे, त्याला एक मताचा अधिकार असतो, आणि याच मताचा अधिकार घेऊन आपण सुद्धा आपली ही लोकशाही पद्धत कशी असते हे या शासनाला आणि या सरकारला दाखवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं ही आपल्याला या निमित्ताने मी विनंती करणार आहे। येथील वॅक्सिन डेपो मैदानावर हा मेळावा घेण्यात येणार होता, मात्र परवानगी नाकारण्यात आल्यामुळे वॅक्सिन डेपो मैदानाशेजारील रस्ता आणि गर्द वनराईचा आधार घेऊन मंडप घालण्यात आला होता। कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडचे आमदार संध्यादेवी कुपेकर, कोल्हापूरचे माजी आमदार केपी पाटील आदींनी बंदी असतानाही वेगवेगळ्या मार्गाने महामेळाव्याला उपस्थिती दर्शविली होती। मराठी शिक्षक उमेदवारांनाही कशी कन्नडची सक्ती करण्यात आली त्याबद्दलचं एक बातमी आलेली आहे। परीक्षेत कन्नड प्रश्नपत्रिकेद्वारे आणि अशा प्रकारची बातमी ती आहे। पदवीधर शिक्षक पदांसाठी सीईटी परीक्षेला अर्ज भरताना मराठी माध्यम असा उल्लेख करण्यात आलेला होता। हॉल आणि तिकिटावरही असाच उल्लेख होता। असा असताना सुद्धा परीक्षेत मात्र कन्नडच्या सक्तीचा मायना करावा लागला। अशाच प्रकारचे अन्याय हे मराठी भाषिकांच्यावर होत आहे, त्या अन्यायाला आपण विरोध म्हणून या ठिकाणी आज हा महामेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे। आपला हा लढा पुढच्या काळातही असाच आपल्याला न्याय मिळेपर्यंत चालू ठेवायचा आहे, आणि त्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी सदैव आहोत याची ग्वाही मी या ठिकाणी देते। आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।